पनवेल महापालिकेची सर्वसाधारण महासभा महापौर डॉ कविता चोपल यांच्या अध्यक्षतेखाली आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात शुक्रवारी संपन्न झाली. राज्यातील शिक्षकांना सातवा वेतन आयोग सप्टेंबर 2019 पासून लागू करणारी पहिली पनवेल महानगरपालिका ठरली आहे. तसेच या सभेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण केंद्र महापालिकेच्या नवीन कार्यालयाच्या आराखड्यात आणि एजन्सीला मान्यता देण्यात आली. पनवेल महापालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी ऑनलाईन झाली. यावेळी उपमहापौर जगदीश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, प्रभाग समिती अध्यक्ष संजय भोपी, नगरसेवक हरीश केणी आणि 44 सदस्य ऑनलाईन उपस्थित होते. महापालिका हद्दीतील धोकादायक इमारतीबाबत आज स्थगन प्रस्ताव आणि लक्ष्य विधी मांडण्यात आली. त्याबाबत ही सभेत चर्चा करण्यात आली. कोविड उपचारासाठी अनेकांना बेड मिळत नसल्याने मृत्यू होत आहेत, त्यासाठी कोणाशी संपर्क करायचा याची माहिती देण्याची मागणी अनेक नगरसेवकांनी केली. यावेळी महापालिकेतील शिक्षकांना सातवा वेतन आयोग सप्टेंबर 2019 पासून लागू करण्याला मान्यता देण्यात आली. शिक्षकांना राज्यात सातवा वेतन आयोग सप्टेंबर 2019 पासून लागू करणारी पनवेल महापालिका ही पहिलीच महापालिका आहे. याशिवाय पनवेल महापालिकेच्या शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पगार आणि निवृत्त शिक्षकांना वेळेवर पेन्शन मिळण्यासाठी महापालिकेतील फंडातून पैसे वापरण्यास मान्यता देण्यात आली. तसेच पनवेल महापालिकेच्या मुख्य कार्यालयाच्या आराखडा आणि ठेकेदारांच्या नेमणुकीस मंजुरी देण्यात आली. पनवेल महापालिकेचे मुख्य कार्यालय 20,000 चौरस मीटर भूखंडावर सुमारे 150 करोड रुपये खर्च करून बांधकाम करण्यात येणार आहे. तसेच नवीन पनवेल सेक्टर 11 मधील भूखंड प्रशिक्षण केंद्राकरिता निश्चित करण्यात आला आहे. पालिकेमार्फत तयार करण्यात येणार असलेल्या या केंद्रात प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट प्रशिक्षण संस्थेची नेमणूक करण्यात येणार असल्याने पनवेलमधून आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट खेळाडू तयार करण्याचे काम ही संस्था करणार आहे. आज दिनांक 18 ऑगस्ट 2020 रोजीच्या सर्वसाधारण महासभेमध्ये ही महासभा ही ऑनलाईन घेण्यात आली आहे. कोरोनाच्या काळामध्ये आज आपली ही पनवेल महानगरपालिकेची दुसरी महासभा आहे जी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली आहे. आणि आजच्या महासभेमध्ये विविध महत्त्वाच्या गोष्टीवर चर्चा करण्यात आली. महासभेच्या सुरुवातीलाच कोरोनासारख्या ह्या विषयावर अनेक सन्मान्य नगरसेवकांनी प्रश्न विचारले, त्यामध्ये लक्षवेधी आणि स्थगन प्रस्ताव ह्या कोरोनाच्या विषयावर मांडण्यात आले. त्यामध्ये विविध प्रकारचे जे प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झालेला आहे, मग आपण बघतोय की आजकाल ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटर बेडची जी कमतरता आहे त्यावर चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर वाढीव बिलं जी प्रायव्हेट हॉस्पिटलमधनं रुग्णांना दिले जातात त्या संदर्भातही चर्चा करण्यात आली. इतर त्याचबरोबर इतर महत्त्वाचे जे काही प्रस्ताव होते त्यांना आज मान्यता देण्यात आली. त्यामध्ये महत्त्वाचा प्रस्ताव म्हणजे जे दोन प्रस्ताव होते सुरुवातीचे 1 आणि 2 की ज्यामध्ये स्थायी समितीच्या सदस्यांची कालावधी संपलेला आहे त्यामध्ये नवीन स्थायी समितीच्या सदस्यांची आज इथे नावे जाहीर करण्यात आली. त्याचबरोबर महिला बालकल्याण समितीच्या सदस्यांचीही आज इथे कालावधी संपल्यामुळे त्यांचीही नावे इथे जाहीर करण्यात आली. दोन्ही पक्षाच्या वतीने ही नावं सभागृहामध्ये देण्यात आली. त्याचबरोबर दुसरा एक विषय होता की आता दिवाळी जवळ आलेली आहे आणि आपल्या पनवेल महानगरपालिकेमध्ये सर्वच कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान दरवर्षी आपण इथे मंजूर करतो महासभेत, याही वर्षी ते मंजूर करण्यात आलं. सन्मान्य सभागृह नगर यांनी जवळजवळ 25,000 रुपये रक्कम अशी मागणी केली होती, परंतु सभागृहामध्ये कोरोनाचा काळ लक्षात घेता ती आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना ती देता आली पाहिजे आणि पनवेल महानगरपालिकेला ती जपली पाहिजे अशा हिशोबाने मग ते 20,000 प्लस 1,000 मग त्यामध्ये 1,000 जे देणार ते महापौर साहेबांनी दिला ते देतील ह्या हिशोबाने 21,000 अशी ही आज रक्कम इथे मंजूर करण्यात आली. एकमताने ही रक्कम मंजूर करण्यात आली. त्याचबरोबर अत्यंत दोन असे विकास कामाचे महत्त्वाचे विषय जे नंबर 4 आणि 5 पार पडले, त्यामध्ये नंबर 4 मध्ये पनवेल महानगरपालिकेच्या सेक्टर 16 नवीन पनवेल ह्या भूखंडावरती पनवेल महानगरपालिकेचं मुख्यालय बांधण्याकरता जो संकल्प आणि आराखडा आहे यासाठी इथे मंजुरी देण्यात आलेली आहे. अतिशय चांगल्या प्रकारचं प्रेझेंटेशन आणि आराखडा पनवेल महानगरपालिकेचा ह्या सभागृहामध्ये दाखवला गेला आणि ह्यालाही आज मंजुरी मिळालेली आहे. त्याचबरोबर शेवटचा आणि 5वा अत्यंत महत्त्वाचा नवीन पनवेलच्या दृष्टीने नव्हेच तर केवळ संपूर्ण पनवेल महानगरपालिकेसाठी महत्त्वाचा असा विषय सेक्टर 11 जो सेक्टर 11 नवीन पनवेलला येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा विषय होता आणि त्याचबरोबर हे जे प्रशिक्षण केंद्र आहे ते एका संस्थेला कुठल्याही प्रशिक्षण संस्थेला चालवण्यासाठी देण्यासाठी जे काय अटी नियम शर्ती आणि त्यासाठी येणारा खर्च ह्या सर्वांवरती चर्चा झाली. अतिशय कमी खर्चा जवळ ते 7-8 कोटी या खर्चामध्ये अशा प्रकारचं प्रशिक्षण केंद्र उभारून ते एका प्रशिक्षण संस्थेला देण्याचं आज ते मंजूर झालेलं आहे. अशा प्रकारचे विविध विषय आजच्या महासभेमध्ये चर्चेला आले आणि मंजूर झाले.